आणि आता ब्रेकनंतर आपण जाणून घेणार आहोत टॉप 18 घडामोडी. सुरुवातीला आपण बघूयात मनोरंजन विश्वातील बातम्या. एव्हेंजर सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता जेरेमी रेनरची तब्बल 30 हाडं तुटल्यानं त्यानं एका सोशल मीडिया पोस्टमधून शेअर केलेलं आहे. तसं त्यांनी सांगितलंय, काही दिवसांपूर्वी जेरेमीचा बर्फ हटवताना मोठा अपघात झाला होता, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे. जवळपास एक वर्षानंतर कायली जेनरने तिच्या आणि ट्रॅव्हिस स्कॉटच्या बाळाचं नाव आणि चेहरा पहिल्यांदा सर्वांसमोर दाखवलाय. कायलीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केलाय. तिनं त्याचं नाव आयर असं ठेवलंय, तर कायलीच्या पहिल्या मुलीचं नाव स्टॉर्मी असं आहे. अवतार द वे ऑफ वॉटर सिनेमानं इतिहास रचला. या सिनेमानं अव्हेंजर्स एंड गेमच्या लाईफ टाईम बिझनेसला मागे टाकून भारतातील सर्वात जास्त कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट तो ठरलेला आहे. या सिनेमानं भारतात तब्बल 368 कोटी 20 लाख रुपयांची कमाई केली. नीतू कपूर यांनी कपूर फॅमिलीचा एक जुना फोटो शेअर केला. या फोटोत नीतू यांच्यासह दिवंगत अभिनेते ऋषी कपूर तसंच रिधिमा आणि रणबीर कपूर देखील दिसत आहेत. यातील छोट्या रणबीरनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. रोशन कुटुंबियांनी एकत्र येत ऋतिक रोशनची बहीण सुनैना रोशनचा वाढदिवस साजरा केला आणि यावेळी ऋतिकसोबत त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद आणि त्याची दोन्ही मुलं एकत्र दिसली. दिग्दर्शक रोहित शेट्टीला मिशन मजनू सिनेमाच्या शूटिंग दरम्यान दुखापत झाली होती, मात्र तरीही त्यानं पुन्हा शूटिंगला सुरुवात केली असून सेटवर ऍक्शन सीन शूट करतानाचा फोटो त्यानं शेअर केलाय. यात सिद्धार्थ मल्होत्रा देखील दिसतोय. अभिनेत्री भूमी पेडणेकर नुकतीच व्हॅकेशनवरून परतली असून तिचा एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल झालाय. सुट्टीवरून आल्यानंतर कामावर पुन्हा रुजू झाल्यानंतर भूमीला झोप येते. चक्क मेकअप सुरू असताना भूमी गाढ झोपलेली दिसते. भूमीचा हा मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला. अभिनेता आणि चित्रपट निर्माता सुहेल खानचा एक अपघातग्रस्त महिलेला मदत करत असतानाचा व्हिडिओ समोर आलाय. सोहेलला भर रस्त्यात या महिलेला मदत करताना पाहून नेटकऱ्यांनी सोहेलचं कौतुक केलं. कंगना रणौतने तिच्या आगामी इमर्जन्सी चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलंय. त्या दरम्यानचे काही खास फोटो तिनं शेअर केले. या सिनेमासाठी कंगनानं तिची सर्व मालमत्ता गहाण ठेवली असून पहिल्या शेड्यूलच्या चित्रीकरणादरम्यान तिला डेंग्यूचा त्रास देखील झाला होता. अखेर तिनं तिचं शूटिंग पूर्ण केलंय. द नाईट मॅनेजर वेब सिरीजचा थ्रिलर ट्रेलर प्रदर्शित झाला. या सिनेमात अनिल कपूर आणि आदित्य रॉय कपूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ही सिरीज 17 फेब्रुवारी पासून डिस्नी प्लस हॉटस्टार वर प्रदर्शित होणार आहे. खास करून के लिए जो लड़ना नहीं लड़ना चाहते हैं. अभिनेत्री अनुष्का शर्मा फिट राहण्यासाठी योगा करते. अनुष्कानं चक्रासन करतानाचा एक फोटो शेअर केलाय. अनुष्का वामिकाच्या प्ले रूम मध्ये योगासनं करत असल्याचं या फोटोमध्ये दिसून येतं. मराठमोळी अभिनेत्री सई दामणकरच्या नव्या फोटोंचे मीम सध्या तुफान व्हायरल होत आहेत. एका पुरस्कार सोहळ्यासाठी सईनं खास लुक केला, मात्र तिनं अतरंगी पोज दिल्यानं फोटोंवर नेटकऱ्यांनी धमाल कमेंट्स केल्या. अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या बहुप्रतीक्षित गदर 2 सिनेमासाठी दोन्ही कलाकारांनी मोठं मानधन घेतल्याची चर्चा रंगू लागली. सनीनं तारासिंगच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी तब्बल 5 कोटी रुपये मानधन घेतलंय, तर सकीना ही भूमिका साकारण्यासाठी अमिषाने तब्बल 2 कोटी रुपये मानधन घेतलंय. अभिनेता रणदीप हुडानं त्याच्या आगामी लाल रंग 2 या चित्रपटाचं पोस्टर रिलीज केलंय. रणदीपनं या सिनेमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलंय. लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. सुष्मिता सेनने नुकतंच मिस युनिव्हर्स 2022 हरनाज संधूनं परिधान केलेल्या ड्रेसबद्दल हृदयस्पर्शी प्रतिक्रिया दिली. हरनाजनं आपल्या ड्रेसमधून फॉर्मर मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन आणि लारा दत्ताला एक प्रकारे आदर व्यक्त केलाय. हे पाहून सुष्मिता आणि लारा भावूक झाल्या असून सुष्मितानं हरनाजचं कौतुक करत तिचे आभार देखील मानले. सुहाना खान आणि शनाया कपूर यांनी नुकतीच दुबईमध्ये एका पार्टीला हजेरी लावली होती आणि या पार्टीत मॉडेल केंडल जेनर देखील उपस्थित होती.
शनायाने तुझ्या इंस्टाग्राम स्टोरीजवर सुहाना आणि किंडल सोबत. तर टॉप 18 न्यूजमध्ये इथंच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बेंगळुरूमधील लोकांना